छोट्या बयोची मोठी स्वप्न बयो। किल्ले बनूची स्पर्धा बयो विसरला की काय? किल्ल्याचा विषय पण नाही काढू काय गो गुड्डी? किल्ला बनूच्या स्पर्धेत भाग घेतलास की नाही? होय मग सगळीकडे काय बयोच जाणार की काय? दादा किल्ला बनवायची स्पर्धा आहे, जायचं का आपण? जा तुम्ही दोघेही जा। नाही नको दादा, चल ना प्लीज। आपण मुंबईची असूनही कशातही कमी नाही आहोत हे आपण त्यांना दाखवून देऊ, नाहीतर सगळ्यांना वाटेल आपण घाबरलो, आणि स्पेशली त्या बयोला। आता आपण किल्ले बनवण्याची स्पर्धा सुरू करणार आहोत, तर निकाल जाहीर करण्यापूर्वी मी एक सरप्राईज अनाउन्स करणार आहे। तुम्ही तयार आहात ना? हो। तेव्हा सगळ्यांनी छान छान किल्ले बनवा। ऑल द बेस्ट सगळ्यांना। थँक यू। ऐकलास ना? ऐकलास काय? हॅलो हॅलो, माइक चेक, हॅलो। हा तर सगळ्यांका महत्वाची सूचना, हा 5 मिनिटात स्पर्धा सुरू होतली। हा सगळ्या स्पर्धकांनी आपापल्या जागेवर जाऊन उभे राहा। आणि हा एकदा काय स्पर्धा सुरू झाली काय कोणाकय आपल्या जागेवरसून हलाक येवचा नाही, कळला? गणे काका, हल्लव नाही तर किल्लो कसं बांधतलो? नाही म्हणजे पयो, माझं म्हणणं असं होतं की स्पर्धा चालू झाली ना की कोणी आपली जागा सोडायची नाही। आता स्पर्धा सुरू होतली। हा तुम्ही पुढे जावा, ए मधी मधी नको फिरत राहा, बाजू बाजू बाजू। एक मिनिट। हा बोला डॉक्टर, बोला। माझी मुलं हिरा आणि आरव देवचाके, त्यांना सुद्धा स्पर्धेत भाग घ्यायचा, त्यांचं नाव नोंदवाल प्लीज। होय तर, नाव नोंदवता काय पायता मा, हे नाव नोंदवून घेऊ यांचा। हा हा तुम्ही चला 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 काय उभे राहा, चला चला। हा यांची नाव नोंदणी होतली। हा पुढे, ए मध्ये मध्ये नको। हा चला चला काय तर। हा आता लांबचं खूप स्पष्ट दिसायला लागलंय। हिरा आरव पण ना शेवटच्या क्षणी आम्हाला पण किल्ले स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणून आणून बसले, नशीब आम्ही वेळेवर पोहोचलो। बयो कुठे दिसत नाहीये। ए बयो, ऑल द बेस्ट। तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं, चष्मा घेतल्यापासून डोकं दुखायचं प्रमाण खूप कमी झालंय। अरे वा, घेतला का फायनली चष्मा? आणि चांगला दिसतो की तुम्हाला, सूट होतोय मस्त। थँक यू। जसं सांगायचं आजचे प्रमुख पाहुणे तुम्हीच आहात, एवढा डॉक्टर। आओ काय करताय? माझा काही सत्कार वगैरे नको, मी काय प्रमुख पाहुणे वगैरे नाहीये। ही मुलांची गंमत आहे, या स्पर्धेला एवढं मोठं स्वरूप देऊ नका। मुलांच्या कलागुणांचा विकास व्हावा, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा म्हणून मुलांची थोडी गंमत आहे ही। आणि माझी स्वतःची मुलंही सहभागी आहेतच की आज, मुलांची मज्जा ही त्याचा सोहळा झाला पाहिजे। चला मुलांना निघतो मी, ऑल द बेस्ट सगळ्यांना। ऐकलास ना सगळ्यांनी काय ता होय ना? चला 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 आता स्पर्धेक सुरुवात करूया, आपापल्या जागेवर जाऊन उभे राहा। चला Thank you.
थांबा थांबा. हॅलो. हा नाही नाही मी देवगडा दिलंय. हा मोदकाची मोठी ऑर्डर हा ना. हा नाही कसा म्हणूचा सण हा ना. हा पैसे पण चांगले भेटत आणि परत संध्याकाळी गावात येऊ गावतला म्हणा दिलंय. हा नाही आज नाही येणार होचा तुमच्या घरी. हा मी कळवते. हा हा ठेवते. हा खय बघलेलं ते कांत्या काका आहेत बघ त्यांची मैत्रीण आई. माझा भाव हा म्हणान काय पण माका त्या जागेत दवाखाना नको हा म्हणजे नकोच. सोड तुका मी जा सांगितलंय ता कर. लवकरात लवकर शुभंकरवर विनयभंगाचो आरोप लाव. बाकीचा काय करूचा तर माझा मी बघते. ता झालाच काय गो काय बघतो. कोणीतरी हात आहे आणि आपला बोलणं ऐकता. थांबाईले कोण आहा गो. कोण येत नाही. तू कना काहीतरी भास झालो असतात. तुझे कान वाजतात हल्ली. चल चल ऐसून बयोचो किल्लो खड्ड्यात गेलो की काय. गोतेकांना खड्ड्यात जाऊची सवय आता. मरण दे नंबर ना आपलंच आहे. आता आपलो किल्लो होईत पण इथं शाळेच्या बोर्डावर ना आपलाच नाव येता की नाही बघ. चल चल कर लवकर. हॅलो हॅलो हॅलो. हा तर
किल्ला बनवण्याची स्पर्धा आता पूर्ण झालेली हा. प्रत्येक गटान आपापल्या किल्ल्याची माहिती देऊची हा. इरारो सांगा बघू हा कोणता किल्ला आहे. प्रतापगड. प्रतापगडचं पूर्वीचं नाव. तुम्ही सांगा हा कुठला किल्ला आहे आणि या किल्ल्याची वैशिष्ट्य काय काय आहेत. चैतन्य सांगत. शैलू सांगत. औरंगजेब अकबर नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बिरबलच्या सल्ल्याने आदिलशाने हे किल्लो बांधलेले. काय सांगता. काय काय थांबा मी सांगते. या किल्ल्याचं नाव रामगड सांग. आमच्या किल्ल्याचं नाव रामगड. पुण्यापासून 50 ते 60 किलोमीटर वर असा. गो रामगड किल्लो नाही घाटी. अरे एका पण माहित नाही बोलताय. हॅलो नाही नाही बयो तू सांग बरं हा कुठचा किल्ला बनवलायस तू. विजयदुर्ग. आमच्या जवळच बनवलाय ना विजयदुर्ग. ह्यो किल्लो सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सगळ्यात जुनो किल्लो असा. विजयदुर्ग किल्ल्याक पूर्व जिब्राल्टर असं पण म्हटलं जाता कारण तो अक्षरशः अभेद्य किल्लो हा. विजयदुर्ग ह्यो किल्लो फक्त 2 मराठा किल्ल्यांपैकी एक हा. जयसर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः भगवध्वज फडकवल्याने होतो. विजयदुर्ग ह्यो किल्लो 3 बाजून पाण्यान वेढलेलो असा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये विजापूरच्या आदिलशाहकडनं ह्यो किल्लो ताब्यात घेतल्याने आणि त्याका विजयदुर्ग असं नाव दिल्याने. विजयदुर्ग ह्या नाव 2 शब्दावर लिहिलेला असा. विजय म्हणजे जिंकणे आणि दुर्ग म्हणजे किल्ला असो त्याचा अर्थ असा. अरे वा 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 वा. हा तुम्ही सांगा या किल्ल्याची वैशिष्ट्य कोणती आणि हा कोणता किल्ला आहे. गो भरते काय केलंस. अवशी रागान काय बघतस. जर सोबत घर पण सोडतोय तू का. गेलंस काय डबल सीट. अहो गावातल्यांची काळजी करू नको गो. त्यांची काळजी कित्याक करतस. चल म्हणजे चपलेक नेतोस काय डबल सीट. हा घे दुसरी पण घे. मी ना अलकट. या स्पर्धेत जो प्रथम क्रमांक मिळवेल त्याचं नाव शाळा सुरू झाल्यावर शाळेच्या बोर्डवर लिहिलं जाईल. मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी विजेते घोषित करावे. हॅलो हॅलो हॅलो. हा तर श्रीदेव रवळनाथ क्रीडा मंडळ कातळगाव आयोजित भव्य किल्ले स्पर्धा त्याचं आता बक्षीस वितरण समारंभ आम्ही करतो आणि या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळालेलो हा. इरा आणि आरव देवचाके यांना
स्पर्धेचो दुसरो क्रमांक मिळालेलो हा दुसरो क्रमांक गावलेलो हा सरस्वती सुनील भारती पौले दुसरो गावलो काय हरकत नाही पुढच्या गावात पहिलो अभिनंदन अभिनंदन जोरदार टाळ्या अहो बयोचा किल्ला पहिला क्रमांकावर यायला हवा होता असं काय केलं तुम्ही आणि अशा प्रकारे किल्ले बनवण्याची स्पर्धा आता पूर्ण झालेली आहे एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी बघू काका बोल अभिनंदन अभिनंदन प्रथम क्रमांकाचे विजेते होत अराव शुभंकर देवचाके आणि इरा शुभंकर देवचाके एक मिनिट आमचा पहिला नंबर आलाय हे तुला कसं कळलं अरे माझ्या लाडक्या पुतण्या मी तुझो काका असय माका कळूचं नाय अरे पण जस्ट अनाऊन्स झालाय ना रिझल्ट त्यामुळे कोणी सांगायचा प्रश्नच येत नाही माका कोणीच नाही सांगल्या पण मीच त्यांना सांगितलेलंय म्हणजे अरे झिला तू आंबो खाऊचं काम कर ना कोय खैसून इली त्याला पाणी कोणी घातल्यान कलमा कोणी वाढवल्यान याच्याशी तुका काय घेणं देणं हा फक्त एन्जॉय कर एन्जॉय संध्याकाळी मस्त जोरदार पार्टी करू काय जे तू होय रे ही सगळी शेटिंग मीच लावलंय ते समोर परीक्षक आहेत ना त्यांच्या हातात 2000 करकरीत नोट टेकवलंय आता तू एकदम बिनधास्त राहू काय काळजी करू नकोस आता तू फक्त जिंकूची सवय लावून घे यो तुझो रमा काका तुका कधीच हरूक देऊचो नाही बघ आरव दादा तुझं खूप खूप अभिनंदन आता आलीस ना दुसरी आता तू स्वतःला दुसऱ्या याची सवय लावून घे तुझं पण अभिनंदन बायो